मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। विजय सर आमच्या सोबत आहेत आणि विजय सरांचा हा याला मी प्लॉट म्हणणार नाही, कारण 50 एकरचा यांचा हा पूर्ण ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि इथं आल्यावर मला असं वाटलं की खूप दिवसांनी मी एका निसर्गाच्या पदराच्या खाली आलो आहे। ती माया मला या ठिकाणी दिसली आणि निसर्गरम्य वातावरण आहे। मी माझा जॉब तर थोडा सर आले होते, आज सर मुंबईला असतात, ते त्यांचा परिचय देतील। त्यांचा हा शेवगाचा प्लॉट आहे, या शेवगाच्या प्लॉटबद्दलही बोलूयात आणि त्यांनी जो हा 50 एकरचा जो एरिया आहे तो कशा पद्धतीने डेव्हलप केला आहे त्याच्याबद्दल सर बोलतीलच। रवींद्रजी नमस्कार। नमस्कार सर। नमस्कार। आपण आणि हा सरांनी मला फुलगुच्छ दिले आणि त्यांनी स्वागत केले माझं शेतातल्या फुलं यांच्या प्लॉटमधील। त्यांनी शेताने उत्साहाने लावले जे फुलं आहेत तिथलेच फुलं गोळा करून त्यांनी गुच्छ बनवून दिला, याची किंमत वेगळीच आहे। हा सर बोला सर, तुम्ही जवळ थोडस आवाज येईल जरा। रवींद्रजी आपण आलात त्याबद्दल आभार, धन्यवाद। नमस्कार, माझं नाव विजय कुमार काळम पाटील, मी सांगली माजी जिल्हाधिकारी आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये जिल्हाधिकारी किंवा तशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पोस्टवरती काम केलेलं आहे। रत्नागिरीला देखील मुख्य कार्यकारी होतो, नांदेडला कलेक्टर होतो, मधल्या काळामध्ये आणखी वेगवेगळ्या ठिकाणी बरीच मोठी सर्व्हिस झालेली आहे। हां सर, आपल्याबद्दल मला जे आपले व्हिडिओ आहेत ते पाहून एक खूप मोठं अट्रॅक्शन झालं आणि असं वाटलं की आपल्याला एकदा भेटायला पाहिजे, कारण ज्या पद्धतीने आपण मार्गदर्शन करता हे एक युनिक पद्धतीचं मार्गदर्शन असतं आणि त्याच्यामध्ये कुठेतरी लॉजिकल। मी 250 व्हिडिओ पाहिलेत शेवग्यावरती, ड्रमस्टिकवरती, आणि एक आपले व्हिडिओ मला आवडले, आपल्याशी बोलावं आणि आपलंही मार्गदर्शन घ्यावं। तर हा जो गाव आहे हे बोकुडजळ गाव आहे, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यातलं गाव आहे। या ठिकाणी 50 एकरचा माझा प्लॉट आहे आणि साधारणतः 5000 शेवगे झाड आहेत। 5000 शेवगे झाड आहेत पहिल्या टप्प्यामध्ये जिथं आपण उभा आहेत, हे 650 झाडं लावलेले आहेत। हे 22 मार्च 2020 लावलेले आहेत। 22 मार्च 2020 म्हणजे लॉकडाऊनचा ज्या दिवशी सुरुवात होती त्या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी हे लागलेले झाड आहेत। त्याच्यानंतर आपल्या समोरच्या बाजूला आणि आपल्या पाठीमागे बाजूला जे झाडं लावलेले आहेत हे साधारणतः 84 झाडं आहेत। ओके, आणि ओडिसी ही जी जात आहे त्या जातीचे झाडं आहेत। आता सध्या ह्या प्रोजेक्टमध्ये 6.5 ते 7 एकरमध्ये आपण ड्रमस्टिक लावलेला आहे आणि बाकीच्या एरियामध्ये आपण आता पाहिलं असेल की 2 मोठे लेक आहेत, एकाचं नाव हा नाथसागर आहे, एकाचं नाव वैतरणा आहे। त्यामध्ये बोटिंग फॅसिलिटी अवेलेबल आहे। तसंच त्या लेकमध्ये साधारणतः आता या मितीला 61,000 मासे आहेत, 61,000 मासे आहेत। आणि सर्व माझं असं मत आहे की जे कोण लोक व्हिडिओ पाहतील त्यांनी एक सरकारी योजनेचा फायदा घेऊन हे जर थोडंसं मासे वगैरे जर सोडले तर एक ॲडिशनल इन्कम त्यांना होऊ शकतं। शेवग्याच्या बाबतीमध्ये माझं असं स्पष्ट मत आहे की
माळ रानावरती किंवा इतर जमिनीमध्ये हा येतो असं आपण वारंवार सांगितलं आहे. हे ऐकूनच मी थोडंसं की माळरान टाईप जमीन आहे त्यामध्ये हा शेवगा लावलेला आहे. या ठिकाणी आता पर्टिक्युलरली ॲग्रो टुरिझमचा देखील प्रोजेक्ट आपला आपण तयार करतो इथं आणि काल गुगलशी आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. ओके, गुगलवरती जर तुम्ही काळम पाटील ॲग्रो फार्म या साईटवर जर गेलात तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील. परंतु मुख्य आज आपल्याला मी इन्व्हाइट केलेलं आहे ते मुख्य म्हणजे शेवग्यासाठी, कारण आपल्याकडे 12,700 वेगवेगळ्या प्रकारचे झाडं येतं, 102 फुलझाडं येतं, युनिक पद्धतीची झाडं दिसतील आपल्याला, त्यात सफरचंद आहे, लिची आहे, अशा वेगळ्या पद्धतीची झाडं आहेत आपल्याकडे, वेगळ्या कलेक्शन केलेले आहेत. तर December 1 आपण हा टुरिझमचा प्रोजेक्ट सुरू करतो इथं आणि आपल्याकडे सुंदर पद्धतीची रहिवासाची व्यवस्था आहे, म्हणजे एखादा ताजमध्ये जसं आपण राहतो तशा पद्धतीचं आपल्याकडे ते आपल्याला मी नंतर दाखवणारच आहे. पण आपल्याला विनंती अशी आहे की हे जे शेवगा आहे ज्याच्याबद्दल मला पर्टिक्युलरली आपल्याकडून मार्गदर्शन पाहिजे की याचं 22 मार्चच्या दिवशीची लागवड आहे आणि हा जो सोलापूर जिल्ह्यातून पिशव्यामधला आणला होता, कारण त्यावेळेस मला म्हणजे 22 मार्चला काही जमिनीवर लावणं शक्य नव्हतं, प्रॉपर सीझनही नव्हता, पण तरी देखील लावला. तर अशा पद्धतीने हा वाढलेला आहे. पहिली कटिंग ह्याची बघा आपण बघितलं असेल एक 3.5 फुटावरती केलेली आहे, 3.5 फुटावर. पण पुढच्या ज्या कटिंग आहेत ना त्या इक्वल नाही येतात, ते कुठं 4 वर झाल्या होता, कुठं 4.5 वर झाल्या होता आणि काहीच्या झाल्याच नाही येतात, कारण सर्व्हिस करताना मग ह्या सगळ्या गोष्टी बघून हे सगळं करावं लागतं. काही काही जर आपण हे जर झाडं बघितलं तर ह्याला ब्रँचिंग बऱ्यापैकी आहे. आता हे जर ब्रँचिंग पाहिलं तर पण एक माझ्या लक्षात आणखी आलेलं नाही, तर पहिलं आपण कृपया हे एक्सप्लेन करा की ह्याला खूप फ्लॉवरिंग आली होती, खूप चांगली फ्लॉवरिंग आली होती, परंतु ती गळून गेली सर. त्याचं कारण काय असावं? फ्लॉवरिंग येण्याचा महिना कोणता होता? फ्लॉवरिंग हे आपल्याकडे जूनच्या एंडला आली होती. जूनच्या एंडला आपल्याकडे बऱ्यापैकी पाऊस होता, कंटिन्यू जो पाऊस होता 2 महिने. तेच कारण आहे, एकमेव कारण तेच आहे. फुलाचा सर्वात मोठा दुश्मन म्णजे हे वातावरण. असं थोडं जवळ आहे ना, आवाज येईल फुलाचा 100% त्याच्यामुळेच गेले. ढगाळ वातावरण आणि सतत पडणारा पाऊस, भरभर जो पाऊस आपल्याकडे पडला आहे त्याच्यामुळे ते फुलगळ सर्व कमी गेलेली आहे. तरीही मार्च मधली लागवड आहे म्हणजे आज त्याला झालेले आहेत 5 ते 6 महिने. बरोबर, अप्रॉक्सिमेटली 6 महिने झालेले आहेत. 6 महिन्याच्या हिशोबाने सर झाडांची वाढ खूप चांगली झालेली आहे आणि झाडाचं खोड दाखवा सर 1 मिनिट. हे खोड मजबूत झालेलं आहे. तुमच्या बाजूचे खोड दाखवा देतो. हे खोड आहे असं जवळून खोडाचा आकार घे. हे जे खोड आहेत ते 5व्या महिन्यातली झाडं आहेत. 5 ते 5.5 महिने या झाडांना झालेली आहेत. एवढी मस्त खोडं झाली आहेत आणि हेच आज भांडवल आहे. आणि हे सर म्हणाले त्याचे फांद्या खूप चांगल्या झालेल्या आहेत. काय असतं, जेव्हा शेवगा शेती आपण करतो तेव्हा ह्या गोष्टी तयार करणं, जसं खोड मजबूत करणे, फांद्यांचा विस्तार करणे, वेळेवर शेंड्या छाटणी करून घेणे, ह्या टेक्निक्स आहेत, ह्यात काही आर्ट्स आहेत, ह्या काही कला आहेत शेवगा शेतीमधल्या. बरोबर, त्यासाठी तुमच्या ज्या फांद्या डेव्हलप झालेल्या झाडांच्या आणि खोड मजबूत आहे त्या दोन गोष्टी तुमच्या इथे परफेक्ट झालेल्या आहेत. चांगली गोष्ट. हा, पण आज काय झालं, आज आम्ही झाड पाहतोय मित्रांनो. आता हे झाड पाहतोय आपण, ही फांदी घेऊयात उदाहरणार्थ, ही फांदी घेऊयात आपण. खालून जवळपास 2 फुटापासून खालून आपल्याला ही फांदी वर गेलेली आहे. हिला फक्त शेंड्याला फुलं आहेत, पाला आहेत. हा जो पाला दिसावला फक्त शेंड्याला पाला आहे. इथून ते पूर्ण सरळ ही नेकेड आहे असं म्हणूया आपण त्याला. मध्ये काय ब्रांचेस वगैरे नाही किंवा काही फुटवे नाही आहेत त्याला. आता याला काय होणार आहे, याला आपण समजा काही ट्रीटमेंट नाही केली तर याला काय होणार, शेंड्यालाच फुलं लागणार आहेत आणि शेंड्यालाच शेंगा लागणार आहेत. बरं, मग शेंड्याचं शेंगांचं जे प्रमाण आहे ते शेंड्यावर जेवढे फुलं लागत आहेत तेवढंच प्रमाण ते शेंगा लागणार आहे. बरोबर, त्यामुळे याला ट्रीटमेंट आपल्याला अशी करायची, याची छाटणी करून घ्यायची, आपल्याला सब छाटणी करायची. कुठून करायला लागणार? आता सब छाटणी जी आहे, आता या झाडाची उंची जवळपास आपल्या डबल म्हणजे जवळपास 12 ते 15 फुटापर्यंत, 12 फुटाच्या जवळपास आहे, 12 फुटाच्या आसपास आहे. त्याला आपल्याला 8 ते 10 फूट ठेवून याची छाटणी करायची. म्हणजे एक्झॅक्टली कुठून करावं लागेल? आता इथून करावं लागेल. असं इथून इथूनचा जो भाग आहे 8 फुटापर्यंत जो भाग आहे हा पूर्ण कट करून टाकायचा. बरं, म्हणजे शेतामध्ये फक्त काड्यात उभी असेल दिसेल, सांगाडा दिसेल फक्त झाडांचा, हा पूर्ण कट करायचा. हा करण्याचा उद्देश हा आहे की आता हे जे कट केल्यानंतर खाली जे डोळे आहेत हे जे डोळे दिसतात आपल्याला, या डोळ्यातून फुटवे येणार आहेत. असं असं पानांचे फुटवे येणार आहेत आणि कळ्यांचे फुटवे येणार आहेत, दोन्ही फुटवे येणार आहेत या डोळ्यांमधून, जेणेकरून वरच्या कमी प्रमाणात येणाऱ्या फुलांच्या तुलनेमध्ये खाली येणारे जे अनेक फुटवे असतील तिथं फुलं जास्त असतील. पण म्हणजे छाटणी खालून करायची गरज नाही ना, 3.5-3 फुटावर 3.5-3 फुटावर सध्या करायची गरज नाही. आता आपल्याला लवकरात लवकर उत्पन्न घ्यायचंय त्या दृष्टीने आपल्याला करायचं, कारण आता जे इथून छाटणी केली ना त्याला 6 महिने लागतील. बरोबर, 6 महिने. बरोबर, तर सब छाटणी घेतल्याने काय होईल, 3.5 ते 4 महिन्यामध्ये शेंग काढणे येईल आपली. आता कधी करावी ही छाटणी? लागलीच करायची, लागलीच करायची. मी कालच एक व्हिडिओ टाकला होता हाश्मी सरांचा अंबड मधला, तर त्यांच्यासोबत सेम प्लॉट होता पण त्यांच्या फांद्याचा विस्तार जास्त नव्हता. तुमच्या फांद्याचा विस्तार जास्त आहे ते एक पॉझिटिव्ह साईन आहे. शेंडा कट करू तेव्हा कमीत कमी 22 ते 25 फांद्या इथे मला दिसतील, बारीक बारीक मोठ्या मोठ्या होईना
फांद्या असतील 22 ते चांगली गोष्ट आहे. त्यामुळे जास्त फांद्या म्हणजे जास्त शेंगा लागणार आहे सर. बरोबर आहे. त्यामुळे एक छाटणी करून घेणं गरजेचं आहे. आणि सध्या काय खत दिली आहे त्याला? याला सध्या 10-26-26 दिलं आहे. बा हे इथं जर बघितलं आपण, याला 10-26-26 दिलेलं आहे. 10-26-26 दिलेलं. तर आपण याला छाटणी केल्यानंतर अगोदर बुरशीनाशक ह्युमिक ऍसिड देऊयात, जेणेकरून मुलांची सर्व्हिसिंग होईल, पांढऱ्या मुलांची वाढ होईल. आणि नंतर आपण 0-52-34 देऊयात आणि बूम फ्लॉवरची फवारणी घेऊयात. बरं, या दोन गोष्टी करूयात जेणेकरून लवकरात लवकर आपल्याला फुटवे घेऊयात. पानांचे फुटव्यासोबत आपण जास्त जास्त कळ्यांचे फुटवेच घेऊयात डायरेक्ट फांद्या. बरोबर आहे. है ना, त्याचा स्टिम्युलेट करूयात. माझ्या मते या दोन ट्रीटमेंट आपण तात्काळ करून घेऊयात, छाटणी करून घेऊयात. कैची असेल तर मी लगेच छाटणी करून दाखवतो, नसेल कैची तर हरकत नाही. मी आजच एक सकाळी व्हिडिओ टाकलेला आहे हाशमी सरांचा, मी ते करून दाखवलेलं आहे सब छाटणी. 8 फुटावरून झाड आपल्याला कट करायचं वरचं, शेंडे कट करून. बरं, ही एक ट्रीटमेंट करूयात. एका झाडाची कटिंग आपण नंतर दाखवा मला. हा, करून दाखवेल. म्हणजे आम्ही त्या पद्धतीने बाकी सगळ्याची करून घेतो. आता हे बाजूला जे लावलेले आहेत आपण छोटे झाड, तर हे जाग्यावरती ओडिशीचे बी लावले होते आणि साधारणतः 1 महिन्यापूर्वी हे झाड आहे. तर त्याच्याबद्दल आपण काय सांगतो? ही जी झाड आहे अप्रॉक्सिमेटली 1 महिन्याचं हे झाड आहे आणि हे गुडघ्यापर्यंत आलंय माझ्या. है ना, गुडघ्यापर्यंत आलं म्हणजे शेंडा छटणी करणं गरजेचं आहे. हा शेंडा काढावा मधला. हा जो आहे ना, हा शेंडा आहे. हा जो आहे ना, हा वर जाणार. हा तोडून टाकायचा. हा इथून कट करावा लागेल. आता बघा, मी इथून कट करतो. हा जो भाग आहे हा शेंडा कट केला. बरोबर. याला ब्रांचेस असले असते, ब्रांचेस शेंडे आपण कट केले असते. कारण झाडाला फक्त मेन स्टेमचाच नाही, जेवढे शेंडे असतील तेवढे शेंडे आपल्याला कट करायचे. दुसरा शेंडा किती फुटावर कट करायचा? आता हा गुडघ्यापर्यंत आपण कट केलाय, नंतर कमरेपर्यंत कट करूया. बरं, तिथपर्यंत आले. आणि तिसरा छातीपर्यंत कट करूयात आणि डोक्याच्या वर कट करूया. असं चार शेंडे. चार स्टेपला कमीत कमी म्हणजे ह्या व्हायलाच पाहिजे. हे किती कालावधीमध्ये होईल साधारणतः? 22 दिवसामध्ये. चार शेंडे 22 दिवसामध्ये? नाही नाही, एक शेंडा 22 दिवसामध्ये. असं 22 दिवसाला एक शेंडा? 22 दिवसांच्या हिशोबाने जाणार ते. एक अप्रॉक्सिमेट 22 दिवस समजा. बरं, किंवा आपण जे फुटवे येतील, आता छाटणी केल्यानंतर फुटवे येतील, त्यांच्यासोबत शेंड्या छाटणी करायला सांगतो आपण. पंचायत छाटणीनंतर त्याचा आपण अंदाज सांगतो की 22 दिवसानंतर करा, जोपर्यंत 2 फुटाचे फुटवे होतील तो. बरोबर. काही ठिकाणी काड्या आल्या, काही ठिकाणी पिवळं झाले. आता उदाहरणार्थ झाडाचे सगळ्या. आता मित्रांनो, बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न असेल किंवा बऱ्याच जणांचा प्लॉट हा असा झाला असेल की नुसत्या काड्या उभे असणार आहेत. आता कलम सरांच्या इथे सुद्धा हा आपण बरेच प्लॉट झाडं असं दिसतात की ते नुसतं काळे उभे आहेत. सर्व फांद्या तुटलेल्या आहेत, गळून पडलेल्या आहेत, शेंडा गळून पडलेला आहे, झाडाला एकही पाला नाही आहे, एकही पान नाही आहे. तर अशा स्टेजमध्ये घाबरून जाऊ नका, हे झाड मेलेलं नाही आहे. यांनी फक्त पाणी गळती झालेली आहे, फांद्या ढाळ्या पडलेल्या आहेत, पण हे झाड जिवंत आहे आणि परत फुटणार आहे. याचं कारण म्हणजे एकमेव कारण मला असं वाटतं की 7-8 दिवसापासून जी भरभूर पाऊस होती आणि सूर्यदर्शन झालेलं नाही आहे. झड आपल्याकडे जवळ 10 दिवस होती. कंटिन्यू 10 दिवस झड होती आपल्याकडे आणि सूर्यदर्शन झालेलं नाही आहे. त्यामुळे पाऊस हा शेवगाचा दुश्मनच म्हणावा लागेल आपल्याला. बरोबर. त्याच्यामुळे झालेलं आहे. काही काळजी करू नका, याला बुरशीनाशक ह्युमिक ऍसिड द्यावं लागेल आपल्याला. आणि या झाडांना मी आता 19-19 सजेस्ट करेल. एकरी 3 किलो 19-19 विद्राव्य देणं गरजेचं आहे. आम्ही आपल्याला विनंती करतो की आपण आता एक शेड्यूल करून द्या आम्हाला. त्या शेड्यूल प्रमाणे मग हे पुढे करून घेता येईल. चालेल. कारण काय, याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे पेरू जो 5,000 येतो, आंबा मोठा जो जे की 15 वर्षापूर्वी लावलेला तो जो जो 1,000 आहे, सीताफळ 1,000 आहे, नंतर शेवगा हे 5,000 आहे, आणि महत्वाचं म्हणजे सागवान माझ्याकडे 8,000 आहे. आणि सागवानाची साईज जर बघितली ही तर म्हणजे आता खूप मोठी साईज आहे. तर आता हे जे करायचं आहे ना, त्याच्यामध्ये आपण खूप तज्ज्ञ आहात, त्याप्रमाणे आपण आम्हाला सांगा. तज्ञ नाही सर, मी तुमच्यासारखाच आहे. मी असं तुमच्यासारखं शिकलोय, थोडे माहिती घेऊन. विषय तो नाही आहे. पण सर, याला आता सध्या आपण मी तुम्हाला शेड्यूल देतो. त्याला टर्म अँड कंडिशन अशी लागू आहे की वातावरण आणि झाडाची स्टेज कशी आहे त्याच्यावर ते शेड्यूल वर्क करेल आपल्याला. बरोबर. तर याला सध्या बुरशीनाशक आणि ह्युमिक ऍसिड देणे मी यांना सजेस्ट करेल. सुरुवातीला लागलीच बुरशीनाशक ह्युमिक ऍसिड देणे जुन्या छोट्या प्लॉटला, आणि त्यानंतर त्याला बुरशी आणि ह्युमिक ऍसिड दिलेल्या 5व्या दिवशी 19-19 द्यायचं विद्राव्य. ठीक आहे. 3 किलो 200 लिटर मध्ये खालून द्यायचं. कारण आपल्याला ड्रीप सर्व झाडाला. हो, ड्रीप आहे तुमच्याकडे. म्हणजे सर्व म्हणजे जवळपास 12,700 झाडाला ड्रीप आहे. तर ते माझ्या मते बुरशीनाशक ह्युमिक ऍसिड आणि 19-19 सध्या या प्लॉटला ते करूयात. बरोबर. आणि तिकडे आपण छटणी करून घेऊयात आणि त्याला खालून बुरशीनाशक ह्युमिक ऍसिड. खाली एक प्लॉट आहे तेवढा एक जरा बघून घ्या. चालेल. बंद.